तासगाव बाजार समितीच्या बोनसची भानगड काय? बाजार समितीच्या सभापतींचा खोटेपणा उघड, महादेव पाटील। 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। तासगाव बाजार समिती नेहमीच या ना त्या चर्चेमुळे कायमच राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलीय। यावेळी कारण आहे ते म्हणजे बोनस वाटपाचं। बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना बाजार समितीनं नियमाप्रमाणे 8.33% बोनस वाटप करायचं सोडून त्यांना 20% प्रमाणे 13,20,510 रुपये बोनस म्हणून अदा केले आहेत। याची तक्रार काँग्रेसच्या महादेव पाटील यांनी विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था पणन यांना केली असता 8.33% ज्यादा दिलेली रक्कम ही वसुलीला पात्र राहील असा अहवाल विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था पणन यांनी दिला असल्याचं महादेव पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं। सत्तेच्या जोरावर बाजार समितीनं जी 20% रक्कम कर्मचाऱ्यांना बोनस रूपी दिली त्यातली 10% रक्कम ही संचालकांनी वाटून देखील घेतलीय, आणि आता ही रक्कम कर्मचाऱ्यांकडून वसुली न करता संचालकांनी हे सगळे पैसे भरले पाहिजेत असंही महादेव पाटील यावेळी म्हणाले। पाहूयात याबाबत काय म्हणतायत महादेव पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष। मार्केट कमिटीच्या 2023 एका सभेमध्ये बोनसचा विषय मागच्या दीपावळीपूर्वी आलेला होता, आणि बोनस वाटप हे कायद्यानं 8.33 करता येत असतानासुद्धा मार्केट कमिटीनं सत्तेच्या जीवावरती, सत्तेच्या ताकदीवरती 20% बोनस वाटप केला, आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही त्या सगळ्या गोष्टीला, प्रकाराला विरोध केलेला होता। आणि त्यावेळेला आम्ही पत्रकार परिषद घेऊनसुद्धा सांगितलेलं होतं की 20% मधला 10% बोनस जो आहे तो संचालकांनी वाटून घेतलेला आहे, आणि 10% बोनस हा कर्मचाऱ्यांनी मिळालेला आहे। कायद्यात तर 8.33 तरतूद होती, त्यावेळेला आम्ही 23-24 हे आहे बोनस वाटप केला, त्यामध्ये आम्ही तक्रारी केलेल्या होत्या। परंतु 21-20-21 ऑडिट पूर्ण व्हायचं होतं आपल्या वरच्या बांधकामामुळं, तर त्या ऑडिटमध्ये सुद्धा, ऑडिट रिपोर्टमध्ये हा बोनसचा विषय ऑडिटरने घेतलेला आहे। तर 21-21 ऑडिट रिपोर्टमध्ये 13,20,510 इतकी बोनसपुटी रक्कम जी अदा केलेली आहे ती ज्यादा अदा केलेली आहे, 8.33 घ्यायला पाहिजे होती, त्याच्यापेक्षा जास्त अदा केलेली जी रक्कम आहे ती ज्यादा अदा केलेली रक्कम वसुलीस पात्र राहील असं ऑडिटरने स्पष्टपणे म्हटलेलं आहे। त्यावेळेला सभापतींनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही आरोप केल्यानंतर सांगितलं होतं की गेल्या 2004 पासून वाटतोय आणि ही कायदेशीर आहे बेकायदेशीर नाही अशा पद्धतीचे त्यांनी वक्तव्य केली होती। परंतु आज ऑडिटरच्या ऑडिट रिपोर्टच्या वाक्यावरून हे सिद्ध झालेले आहे की हा सगळा बोगस प्रकार आहे, ज्यादा बोनस दिलेला आणि तो वसुलीस पात्र आहे असं ऑडिटरनं म्हटलेलं आहे। आमची मागणी अशी आहे की हे ऑडिट जे झालेलं आहे ते ऑडिटमध्ये जे ज्यादा रक्कम घेतलेली आहे ते कर्मचाऱ्यांनी घेतलेली नसून संचालकांनी हे वाटून घेतलेले पैसे आहेत, तर ही जी वसुली थोड्या दिवसात ह्याची वसुली लागेल ती वसुलीची जी रक्कम आहे ती ह्या संचालकांनी भरली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली आहे। आणि सभापती आणि सत्ताधारी राष्ट्रवादीनं निवडणुकीपूर्वी जाहीर केलेलं होतं की 6 महिन्यामध्ये वरचं जे मार्केट आहे आपलं ते सुरू करणार आहे, म्हणून त्या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीची हालचाल ही मार्केटमधले सत्ताचे निवडून आलेले सदस्य आणि राष्ट्रवादी करत नाही। तर आलेले जे पैसे आहेत, आपल्याकडे जे शिल्लक ज्या रकमा आहेत त्यामधून एसी केबिन सभापतींना पाहिजे, तिथलं मार्केट कमिटीचं रिनिव्हेशनचं काम काढलेलं आहे, ती जवळजवळ 30 लाख रुपयापेक्षा जास्त काम तिथे त्या ठिकाणी सभापतींनी काढलेलं आहे, आणि त्यांच्याच बगलपच्च्याने हे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे, आणि त्यामधून पैसे, फक्त पैसे मिळवायचा उद्योग त्या ठिकाणी चालू आहे, कुठल्या पद्धतीचं मार्केटचं वरचं काम सुरू नाही। खरं तर ही रक्कम आम्ही तिकडे वापरूया, 30-40 लाख 50 लाख रुपये आपण जर तिकडेचं नवीन मार्केटसाठी घातले असते तर व्यापाऱ्याने आणि पैसे आपल्याला दिले असते आणि ते काम सुरळीत सुरू झालं असतं, पण अशी कोणतीही भूमिका या संचालक मंडळाची सत्ताधाऱ्यांची नाही। संकेत पाटील, तासगाव।